श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. आजच्या व्हिडिओमध्ये 22 मार्च रोजी गुढीपाडवा आलेला आहे आणि त्याचविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. डेमो दाखवण्यापेक्षा सगळी माहिती तोंडी आणि व्यवस्थित देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका आणि व्हिडिओला कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा. गुढीपाडव्या दिवशी सगळ्यात आधी पहिल्यांदाच तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपण सगळ्यांनी लवकर उठायचं आहे. जास्तीत जास्त लवकर उठायला या दिवशी महत्त्व आहे, कारण गुढीपाडव्याची गुढी ही शक्यतो सकाळी 7 च्या आत उभारली तुम्ही तर तुमच्यासाठी ती वर्षभर खूप फलदायी असते. 7 चे 8 अगदी खूप तर खूप 9, मात्र 9 च्या पुढं कुठं 11 कुठं 12 अशा वेळेस गुढी उभारू नका. दिवस अख्खा जरी चांगला असेल तरी गुढी आपल्याला ही सकाळी सकाळीच उभी करायची आहे. किमान 6 ते 7 तास दिवसभर ती गुढी राहिली पाहिजे याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने घालायची आहेत. त्याचप्रमाणे कडुलिंबाचा प्रसाद तयार करायचा आहे. कडुलिंबाची थोडीशी पाने, खोबरं, साखर असं मिक्स करून मिक्सरमध्ये काढून तोच नैवेद्य त्या दिवशी गुढीला आणि देवांनाही दाखवायचा असतो. थोडी कडुलिंबाची पानं घ्या, थोडंसं खोबरं घ्या, थोडीशी साखर त्यामध्ये घाला, खडी साखर किंवा साधी साखर, आणि किंचितसं बारीक करा हे सगळं आणि तो प्रसाद सगळ्यांनी एवढा एवढा का होईना घालायचा असतो, खायचा असतो. रक्तशुद्धीकरण होते, आरोग्य चांगले राहते, अख्खं वर्ष आपल्याला हे नवीन वर्ष उत्तम जावो यासाठी हा प्रसाद या दिवशी नक्की खावा. कडुलिंबाची पाने बारीक करताना ती धुवून घ्यायला मिठाच्या पाण्यामध्ये विसरू नका. स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय ती वापरू नका. त्यानंतर स्वच्छ उठून लवकर आवरून नैवेद्य तयार करून किमान शिरा तरी तयार करून घ्या. बाकीच्या स्वयंपाकाचा नैवेद्य नंतर दाखवला तरी चालेल. शिरा, पंचामृत, धूप, दीप, कडुलिंबाची पाने, चाफ्याच्या फुलांचा हार, गोड गाठी साखरेच्या हे सगळं साहित्य एकत्र करा. तांब्याच्या पाण्यामध्ये 2 तांब्यामध्ये 1 पाणी 1 मोकळा असं तुम्हाला ठेवायचं आहे आणि मोकळा जो कलश आहे त्याच्यावर मध्यभागी स्वस्तिक काढून कडेनी 8 रेषा तुम्हाला कुंकवाच्या ओढायच्या आहेत आणि त्या सगळ्यावर अक्षता ओल्या अक्षता कुंकवाने माखलेला त्याच्यावर लावायच्या आहेत. त्यानंतर गुढीची जी काठी असते ती स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला घ्यायची आहे. या गुढीच्या काठीच्या धुण्याच्याही आधी वाळ्याची काठी ज्याला आपण म्हणतो ती धुवून घ्यायची आहे. त्याआधी घर स्वच्छ करायचे आहे, अंगण स्वच्छ करायचे आहे. सुंदर अशी चैत्र रांगोळी मिळते, ती चैत्र रांगोळी या दिवशीपासून सुरुवात करून अख्खा चैत्र महिना तुम्हाला ही रांगोळी दारामध्ये काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला उमरा सारवायचा आहे, हळदीच्या लेपणाने उमरा सारवा किंवा हळदीच्या दोन्हीकडे 4-4 रेषा तरी ओढा. स्वच्छ सुंदर रांगोळी काढा, मुलांना चांगले कपडे घाला, तुम्हीही चांगले कपडे घाला आणि गुढीचे स्वागत करा. काठी धुतल्यानंतर काठीला तुम्हाला खालून वरपर्यंत हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत आणि त्यानंतर जरीचीच साडी, कोणीही साधी पॉलिएस्टर प्रिंटेड साडी नेसवू नका, कारण जरीची साडी हे वैभवाचं प्रतीक आहे. जरीची साडी गुढीला नेसवून घ्या. कोणत्याही प्रकारची सुतळी वापरू नका, तर कलावा जो मिळतो तो किंवा पांढरा नाडीचा पुडा जो मिळतो तो यानेच तुम्हाला साडी घट्ट अशी बांधायची आहे. साडी अशी बांधा की ती परत दिवसभर निसटली नाही पाहिजे. त्यालाच तुम्हाला कडुलिंबाचे काही फांद्या, थोडासा एक चाफ्याच्या फुलांचा पांढऱ्या किंवा पिवळ्या चाफ्यांच्या फुलांचा हार, गोड गाठी आणि आपण सांगितलेली पोटली बांधायची आहे आणि वरून तुम्हाला एक ब्लाऊज पीसही बांधायचा आहे. त्याच्यावर एक तांब्या कलश तुम्हाला पालथा घालायचा आहे आणि अशा प्रकारे ही गुढी आता तयार झालेली आहे. ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहात त्या ठिकाणी एक स्वच्छ सारवून घ्यायचं किंवा हळदीच्या हाताने सारवून घ्यायचं. त्याच्यावर एक पाट ठेवायचा, पाटावर पुन्हा सुशोभित रांगोळी काढायची आणि ही गुढी घट्ट बांधून घ्यायची. त्यानंतर गुढीपाशी पान विडा ठेवायचा, श्रीफळ ठेवायचा, नारळ ठेवायचा, विड्याची पान, सुपारी, दक्षिणा ठेवायची, थोडेसे तांदूळ ठेवायचे, धान्य म्हणून तांदूळ ठेवायचे आणि आपण जो शिरा केलेला आहे त्या शिऱ्याचा नैवेद्य तुम्हाला या ठिकाणी दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वांनी सहकुटुंब मिळून गुढीला नमस्कार करून गुढीकडे उंच बघून
आम्हालाही अशाच उंचावर म्हणजे अशाच प्रगतीच्या यशाकडे वाटचालकडे पोहोचव वाटचालीकडे पोहोचव अशी गुढी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुपाचा दिवा सोन्याची किंवा कोणतीही एक अंगठी किंवा सरळ एक सुपारी घेऊन गुढीला औक्षण करायचं आहे. गुढीला 3 वेळा औक्षण करून सर्वांनी हात लावायचा आहे आणि पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की हे संपूर्ण नवीन वर्ष आमचे आनंददायी सुखदायी मंगलदायी सौभाग्यदायी जाऊ दे आणि कोणावरही कोणते संकट येऊ नये. देशाचे सैनिक सुरक्षित राहू देत, देशातले डॉक्टर सुरक्षित राहू देत आणि सर्वांना एकूणच सर्वांना आपला शेतकरी राजा जो आपल्याला अन्न खायला घालतो त्या शेतकरी राजावर कोणतेही संकट येऊ नये अशी प्रार्थना करून गुढीला आपल्याला उभं करायचं आहे. संध्याकाळी गुढी विसर्जन करण्याच्या आधी कडुलिंबाचा पाला ती गुढी उतरवण्याच्या आधी सुद्धा गुढीला एकदा ओवाळा किंवा किमान उदबत्ती तरी फिरवा, नमस्कार करा आणि त्यानंतर दहीभाताचा दहीभात साखरेचा नैवेद्य दाखवूनच गुढी तुम्हाला उतरवायची आहे. दहीभात साखर नाही जमला नुसत्या साखरेचा नैवेद्य पुन्हा एकदा दाखवून तुम्हाला गुढी उतरवायची आहे. ती गुढीची जी साडी आहे ती आपण नंतर नेसू शकतो. लक्षात ठेवा, गुढीला शक्यतो जुनी साडी नेसवू नका. त्याच वर्षी जर तुम्ही पुन्हा पुन्हा तीच नेसवत असाल तर चालेल, मात्र वापरलेली अंगात घातलेली अशी साडी गुढीला कधीही नेसवू नका. भले 200-300 रुपयाची खणाची जरीची साडी आणा, मात्र नवीन साडीलाच महत्त्व आहे आणि नवीन साडीच आपल्याला गुढीला नेसवायची आहे. अशा प्रकारे गुढीपाडवा हा अत्यंत आनंदाने साजरा करा. त्यानंतर त्याची कडुलिंबाची पाने सांगितलेला उपाय करायला विसरू नका. त्या गोड गाठींचं सुद्धा काय करायचं तर लहान मूल घरात असेल, ज्येष्ठ नागरिक घरात असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये थोडा वेळ घालून मग सगळ्यांनी प्रसाद म्हणून खा. गुढीची गाठी या दिवशी देवघराला सुद्धा लावायला विसरू नका. स्वामींना सुद्धा गुढीची गाठी सगळ्यांना उतरवलेली किंवा नवीन एक गाठी आणून सगळ्यांना तुम्ही समर्पित करा. अशा प्रकारे आनंदाने उत्साहाने गुढीपाडव्याचा नवीन वर्षाचा येणारा पहिला सण आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे. गुढीपाडव्याचा दिवस सर्वांना आनंदी जाओ हीच ईश्वर चरणी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन सुंदर व्हिडिओसोबत आणि माहितीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.